गई कल कुठे मटर इथं कळला वाला आला आमच्या पाशी त्याला जागा भेटली काय की कुणापाशी जागा भेटली नाही ए बस साई माई गप तुझं काय ते उष्टा खायला नाही तारे तुझ्या वरी माझ्या आणि कुठे तुमच्या आणि असन की माय मी कुणाचं खात नाही ग आपल्या पत्रवाळीतला आपला आपलाच भात खाते दुसऱ्याचा ओरडून खात नाही मला सवय भी नाही तसला खायचं तुमच्या वनी जन्मावशी कशाला आणलं वहिला संगत हा मग सवनी तोंडाची मला काळ्या जर तोंडाची हिन म्हणा लागली होय बाई मला मग सवनी तोंडाची म्हणतात का व आणि मग काय म्हणू तुला चांगल्या तोंडाची म्हणू का मला कशी म्हणलीस काळ्या जर तोंडाचा इथं आला गाय माय कळला वाया हा हाना बरं धरून नेलं जरा जन्मावशी चांगली हाना धरून नेला म्हणतील का आजपासून तसं त्या म्हाताऱ्याला म्हण काय असं तोंडाचे कुठं म्हणले व काय कुठं म्हणले की व काय पण तोंडाची तीच म्हणायचं का आता माझ्या समोर म्हणलीस की काळ्या जर तोंडाचा चंद्रेवने तोंड घेऊन काय अनेक ना करणार लागली म्हणूनची म्हणून आता नाहीची नव करली सासू पशी जन्मावशी चांगली हाणायला धरून अशी म्हणतील का बोलतील का म्हणून त्या म्हाताऱ्या माणसाला इतकं पण खोटं बोलायचं नसतंय व इतकं म्हातारं पण इतकं खोटं बोलायचं नसतंय या मीच आणि खोटं आहे का खानदानात तसलं आहे हो खोटं बोलणार खोटं बोलायचं खोटं बोल पण खोटं बोलायचं आमचं नाही तुझी मामी तुझा मामा तुमचे आजोबा तुम्ही तुमचे खापर खजोबा असू द्या आम्हाला तुझ्या काही घेणं का देणं नाही तू तुझे माय बाप तुझे खापर आजी तुझा खापर पजवा हा पुरे तुझी मामी मामा तुझे काका काकी ती समजा जाऊ द्या पण तुमच्या नाहीत का माझ्यात काय एकटीच आहे तर माझ्या झाडा झुडपात कुणाचा कालवा चाला लागला म्हणून मी ऐका आलोय चाललो बाबा माझे मी खुशाल माझी बायको तुला पडूस तर मारीत घेत असं म्हणल्यावर हा चितून धर कोंडे तुझं आहेत काय ते झाड मी तुम्हाला आहे का एकदाच म्हणले तुम्ही मला किद्दा म्हणाल बरं काय म्हणू मग मी पण तुम्हाला तसे बोलले असे तुम्ही किती हे का जीवाचा गरगट करून घेतला असत ए जन्मावशी आमच्या इथून हिरा घेऊन जा बरं तिकडे खुशाल मला नाही का जन्मावशी जरा शांत राहा का पटकून इथून जा मी तिकडे चाललोय माझ्या वासराला गवत आणा सत्याला बरं का आणि का माझे जांब बिंब जर तुमच्या सुनानं तोडले का नाही मी हात पाय तोडून तिच्या हाताचा दिन बघा तुमच्या एका झाडाला जांब सुद्धा लागायले का आणि आम्हाला म्हणायले का जांब बिंब थोड तोडून येत बघा दाखवू का जांब मावशी कुठे गेलेत ग मावशी कळमला गेल्यात बरं येऊ दे मावशीला येऊ दे जरा नाही ना आमची ऐका मावशी आल्यावर तुमच्या दोघीच्या झिपरीची गाठ बांधून म्हणतात तेवढं तुम्हाला दोघीला धरून आपटा त्याला बघा काय माझ्या झाडात करी खाताव म्हणून दोघी सांगते मी पाणी टाकायले होते मी सरळ सांगणार जन्मावशी माझी बायको आली कुठे एक तरी झाडाचं आग माझे जांब फक्त पडलेले मी सांग लागले का झाडाला सुन बाई राहू दे इकडे आता तुम्हाला काठी मारलीस ना इकडे आता
अशी घाडी ना तुम्ही खाली वाकड होऊन पडता मी आहे मर ते मला बर मला आधी नाही तू मार खेळू बर नाही तुम्ही आधी बोलला तर खमा मी बोलले नाही हिम्मत असेल तर मारून टाकशील ती जाऊ दे माया आत्या पण मेंढरावनी केसाची है का ती तुझ्या सासून तुला साड्या बिड्या काही घेतले नाही का आताच कुठे अजून दिवाळी 15 दिवस लांब आहे की घ्यायला येतील की एवढी तरी काय तुम्हाला गडबड झाली आमच्या आधीच जाऊ दे माय आत्या हे माय आत्या मला का किती हजाराची साडी घेणार होत नव्हतो तुम्ही 50 रुपयाची मी आव तुम्ही मला घेतल्या मी तुम्हाला घेईन की आधी 50 रुपयाची 10 रुपयाची घेईन मी तुम्हाला दाखव घेऊन तुम्ही घेतल्या का नाही साड्या कवड्या कवड्याच्या घेतल्या तर दोघीनं कसल्या कसल्या घेतल्या तर किती भारी भारी घेतल्या असल्या तर मला बी दावा की म्हणजे तुमच्या बघून जाऊन मी बी घेईन पुन्हा अग थांब की जरा 2-3 दिवसानं बाजार येणार आहे का नाही म्हणून आहे का मी तिथं अशी भारी साडी घेणार आहे ना ती पण झनाट जान मावशी तुम्ही कसली घेणार आहोत साडी अग ग ग ग ग मी तर असली साडी घेणार आहे असली साडी घेणार आहे की आजूबाजूच्या सुना मला बघून असं जळून मिळालं पाहिजे जळून एवढी भारी साडी घेणार आहे मी अग पीठ मागे तुला घरामध्ये काय खायला आहे का दाना मला की मी चांगली साडी घेणार आहे अग ग ग ग ग ग मी तर 50 कट्टे आता ही एकूण आले या साहेबी अग तुला 500ची साडी घेणार आणि मी 5000ची साडी घेणार 5000ची आणि ती बी झक्कास जर तुम्ही साडी घेतली आणि नाही ना मी तुमच्या अंगाला साडी लावून दिली मला पण नकुश म्हणतात नकुशिया जानू मावशी सुनाला म्हणजे 500ची घ्यायची आणि तुम्हाला म्हणजे 5000ची घ्यायची असली तरी कसली सासू आहोत माय सुनाला नटवायचं सोडून स्वतःच नटायचं पडलेलं असतंय तुम्हाला अजून सांगायला सुनाला तुला 500चीच घेणार आहे म्हणून ती गरीब आहे म्हणून बरं आहे नाहीतर इदूरवर माझ्यासारख्या सुनानं झिपरीचा घाणा केला असा एखाद्या सासूच्या ती पण खरडून नटायचं आलीस का आमच्या घरी कळवायला अगं तुला इकडं अजून वाट कशी काय सुधारली ग तुला घरी काम नाही का स्वयंपाक बिपाक करायचं नाही का झाडून लुटून काढायचं नाही का भांडे नाहीत का घासायचे सासू ना इकडे कसं येऊ दिला अहो माय माझी बी सासू घरी नाही म्हणतो मला बी चान्स सापडलाय तुमच्याकडे यायचा नाही तर कुठं घरी असल्यावर कामातून वेळ भेटू द्या सासूबाई ही काम नाही ती काम नाही ही काम सारखं चालूच असतं या झाले होते थोडी निवांत म्हणलं यावी हुबाहुबी चक्कर मारून चहा पाणी पिऊन तर तुमचा माय इथं दिवाळीच्या जाण्या येण्यासाठी मरणाचा कालवा उठलाय माय कुठे गेली तुझी सासू आणि जाऊ बाई अहो माय तुमच्या ज्युनियर सांगायला ताप आली म्हणून दवाखान्यात घेऊन गेल्या तर अगं माय 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 ह्या गारव्याने ना निकाल करायला ताप आहे बघ असे दवाखाने गच्च भरलेत बघ अगं तुम्ही तर त्या ज्युनियर सांगायला सारखं हॉल मध्ये असतंय किचन मध्ये तर कधी नेताव का नाही का बाहेर असताना हॉल मध्ये झोपिवताव बघा की अगं हॉल मध्ये तुमच्या गार लागतंय लेकराला मध्ये न्यायचं आणि ती बाळातीन बाई बी बाहेरच येते बसायला लय गरमत आहे तिला अगं माय जरा काळजी घ्या की असं कशा भूताच्या वान आहोत तुम्ही पण आता किती तरी काळजी घ्यावी माय सारखं तिला सांगायला असता बाहेर येऊ नको लिकरू घेऊन मध्ये जा पण तिला बी नाही मध्ये बसू वाटत आता आम्ही तर काळजी घेऊन दमला आता तुम्ही या दोघी सास असू ना किती करून दिवा लावताय ती मला बी कळतंय मग नुसतं बोलायचं फुकट आहे करायला लय लागतंय लय जीव वाटवावं लागतंय करायला बोलून कोणी बी रिकामा होईन राणाच्या भात्यावधी अग तुम्हाला देवाने तोंड जरा नीट बोलाय दिलाय बोलाय बी येतय का नाही ग सदा बी राळ्याचा भात नाही भात्यावनी तुमच्याकडे यावं लागेल ना आम्हाला ट्रेनिंग द्यायला तितकं कुठलं आम्हाला येत आहे आम्हाला कामं करून घरातले काम उरकायच्या पडलेल्या तुमच्या कुठे लोकांच्या घरोघरी जाऊन कळ लावून त्यांच्या घरामध्ये इजवून पिटवून द्यायचं आम्हाला काम आहे तुम्हाला काम आहे तर तुम्हाला सरत पुरत बोलायला शोक आमच्या घरामध्ये कळ लावायला आली काय कळ लावली तुमच्या घरामध्ये येऊन आता तुम्ही आधी झिजी झिजी खेळायचा वखत आलता तुमच्या दोघीचा केसाची गाठ मारून इतक्या टाकतोर आलता मी आले मी आले म्हणून तरी जरा मिटलंय तुमचं आता जा तुम्हाला एवढं सल्प वाटायलाय का हो दारातून तर वागू द्यायची नाही दारातून सासू दिसू येईल सासू येईल तुम्ही या की माझ्या सासू कडे
दोघी कडवी बघा ना चांगलंच करायला आल्या आम्ही करून करून दमल्यावर जाते सासू भांडून भुसकट पाडायला दुसऱ्या माणसापाशी कशाला येणार तिकडे जा